चलो कल क्या क्या हुआ था देखो बा काल क्या क्या होता मैं डेरिवेटिव चालू है अपना पार्ट डेरिवेटिव चालू है राइट ठीक है तो अपना क्या चलो, है? चलो है. तो में क्या चालू आहे डेरिवटिव अँड होशन्स डेरिव्हटिव्ह फर्स्ट काय झालं डेरिव्हिटिव्ह मध्ये फंक्शन आणि त्याचे डेरिवेटिव काय काय आहेत ते बघितलं पहिला पार्ट नंतर बघितले रुल्स ऑफ डेरिवेटिव नंतर बघितले काय रुल्स ऑफ डेरिवेटिव्ह हाऊ टू टेक डेरिवेटिव ऑफ एडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याच्यानंतर चालू झालं ऍप्लिकेशन ऑफ डेरेव्हिटिव्ह त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन बघालो मग सर्वांनी जे नवीन असतील जे नवीन असतील कोण कोण नवीन आहे का आज बहुतेक साक्षी नवीन आहे खूप दिवसांनी नवीन म्हणजे साठी ऑफलाईन बघितले असले तर चांगली गोष्ट आहे पण बघितले नसले तर इतकं तर लक्षात ठेवा डेरिव्हिटिव्ह कसा घ्यायचा एका नंबरचा तर लक्षात ठेवा ऍटलीस्ट टी रेस टू फोर याचा डेरिव्हिटिव्ह कसा असते इंडेक्स बिकम्स क्वइफिशन्ट

डोक्यावरचा डिक्रीजेस बाय वन हा डेरिव्हेटिव्ह आहे मग डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऍप्लिकेशन बेसिक काय आहे डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काय आहे डेरिव्हेटिव्ह इज स्लो सर्वात बेसिक आहे डेरिव्हेटिव्ह इज स्लो कोणत्या पण ग्राफचा स्लोप काढायचा आहे तर डेरिव्हेटिव्ह घ्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप असतंय काल आपण काही काही गोष्टी बघितल्या हाऊ टू फाइंड आउट व्हलॉसिटी बाय युझिंग डेरिवेटिव्ह हाऊ टू फाइंड आउट वेलोसिटी आता फिजिक्स मध्ये ते ऍप्लिकेशन बघावलं डेरिवेटिव विथ स्लोप पहिला ऍप्लिकेशन काय फर्स्ट लाईन काय डेरिवेटिव विथ स्लोप त्याचे फिजिक्समधले ऍप्लिकेशन्स आपण बघालो त्यातलं फर्स्ट काय वेलॉसिटी इज डेरिवेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिवेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज वेलॉसिटी ऍक्सेल कोण आहे डेरिवेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम हे कुठून आले रिलेशन हा रिलेशन कुठून आलं हे रिलेशन कुठून आलं याचं प्रूफ आपण लास्ट लेक्चर लास्ट लास्ट टू लेक्चर मध्ये या सर्वांचं प्रूफ बघितलं हे आले कुठून ओके ठीक आहे मग आता फक्त काय लक्षात ठेवायचं व्हिलॉसिटी इज डेरिव्हिटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्सलरेशन इज डेरिव्हिटिव्ह ऑफ फिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ठीक आहे बर मग याच्यावर याच्यावर काय करू आपण आणखीन एकच न्यूमरिकल करू याच्यावर काय करू आणखीन एकच न्यूमरिकल करू आणि नेक्स्ट पार्ट बघूया नेक्स्ट पार्ट मध्ये काय असंच होतं हे असंच आणखीन रिलेशन लिहिले होते आपण काय करंट इज करंट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम करंट इज डेरेव्हेटिव्ह ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम याला अंडरस्टँड करूया आणखीन टाइम भेटला तर फ्लो रेट फ्लो रेट इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ वॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम हे येते करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये ऑलरेडी करंट आहे तुम्हाला माहिती आहे झालेला आहे ला एकदा चॅप्टर होता ला एकदा चॅप्टर होता इलेक्ट्रिसिटीचा मग तसं हे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे ट्वेल्थ ला आपल्याला ऍज पर एनसीआरडी ट्वेल्थ लाज पर महाराष्ट्र बोर्डबुक ला थोडा पार्ट आहे ट्वेल्थ ला थोडा पार्ट आहे मग त्या चॅप्टरमध्ये येते हे कुठल्या चॅप्टरमध्ये येते मोशन इन वन डायमेन्शन हे पण झालेलं आहे तुम्हाला स्पीड व्हेलॉसिटी एक्सलरेशन न्यूटन्स लॉज ऑफ कायनामॅटिक्स व्ही इज इक्वल टू यू प्लस एस इज इक्वल टू डी हाफ एटी स्क्वेअर ते वाला हे पण झालेलं आहे तसं हे पण आहे मग डेरिवेटिव्ह आपण आता आपल्या मधले ऍप्लिकेशन बघालो मग करण हे बघू टाइम भेटला तर हे बघू टाइम भेटणार हेच टाइम भेटणार याला याच्यानंतर आणखीन टाइम शिल्लक राहिला तर ते फ्लोरेडचं पण बघू याचं एक एक्झाम्पल करू काल झाले हे परत एकदा रिवाइज करतो मी हे ओके चलो मला काय डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फोर टी स्क्वेअर माइनस माइनस टू टी क्यूब प्लस फाइव डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू दिस फाइंड आउट कर फाइंड आउट वेलॉसिटी ॲट टाइम इज इक्वल टू टू सेकंड फायंड आउट व्हिलॉसिटीवल टू टू सेकंड सगळे युनिट मध्ये मी ज्यावेळी युनिट्स दिले नाही त्यावेळी एसआय युनिट्स पकडायचे एसआयुनिट माहित आहेत तुम्हाला डिस्टन्सचा एसआय युनिट आहे मीटर डिस्टन्सचा एसआय युनिट आहे मीटर डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा अँड टाइमचा आहे सेकंड मग मीटर आणि सेकंड मध्ये सगळं काम आहे पकडायचं चला लिहून घ्या पटपट चलो लिहून घ्या सो दिस इज द डिस्प्लेसमेंट गिवन And we have to find out velocity at time is equal to how much? Time is equal to two seconds. Sala <laughs> चलो हो काय केलंय सो दिस इज द डिस्प्लेसमेंट अँड वी हैव टू फाइंड आउट टी इक्वल टू टू सेकंड चला करायचं मग सॉल्व इकडेच करूया चलो इकडेच सॉल्व करूया बघा सर्वजण समोर बघा बोर्डवर सर्वजण समोर बोर्ड वर बघा तुम्हाला पण मी देतो सॉल्व करायला पण पहिलं हे न्यूमेरिकल आता बोर्डवर बघा काय फाइंड आउट आहे चलो सो व्हिलाउ सिटी इज वॉट व्हिलाउ इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिवेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ठीक आहे मग डेरिवेटिव्ह कसा घ्यायचा याच्यातला व्हेरिएबल पण टी आहे आणि या खाली जे व्हेरिएबल आहे दॅट इज ऑल्सो टी याच्यातला व्हेरिएबल पण टी आहे खाली जे व्हेरिएबल आहे दॅट इज ऑल्सो टी मग कसा करायचा आहे इकडे केला तसा इंडेक्स बिकम्स कोइफिशियन अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय वन ठीक आहे वैसाईच करणार इधर तो इंडेक्स इधर सामने आएगा अभी ये इंडेक्स सामने आएगा तो फोर इंटू टू बिकम मच एट इंडेक्स समोर आला तो फोर इंटू टू एट सेट इंडेक्स डिक्रीजेस बाय वन म्हणजे दोन आहे इंडेक्स बिकम्स वन मायनस डोक्यावरचा इंडेक्स समोर आला मग थ्री इंटू टू किती बनताय सिक्स डोक्यावरचा इंडेक्स समोर आला मग थ्री इंटू टी आणि इंडेक्स बाय मग होते स्क्वेअर डोक्यावरचा इंडेक्स आला मग किती इंडेक्स डिक्रीजेस बाय वन दिस इज कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज हाऊ मच इकडे मी लिहित जातो जे आपल्याला लागते ते डेरिव्हिटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज झिरोटिव्ह ऑफ फक्त टी असला तर त्याचा वन येते ते आता लागला नाही हा पुढच्या स्टेप मध्ये लागेल दिस इज कॉन्स्टंट डेरिव्हिटी ऑफ कॉन्स्टंट फक्त पाच आहे त्याच्याबरोबर टाइम नाही व्हेरिएबलच नाही ऑफ कॉन्स्टंट इज झिरो सो दिस इज द दिलॉसिटी सो सो वॉट दिस इज द काढायची कशी हे दुला एक्सप्रेशन मग ज्या पण टाइमला व्हिलॉसिटी पाहिजे ते टाइम पुट करा अँड वी कॅन फाइंड आउट व्हेलॉसिटी

किती टाइमला कळायच्या व्हेलॉसिटी टू सेकंड असेल ना स्टँडर्ड प्रोसिजर काय लिहायची ऍट टी इज इक्वल टू टू सेकंड त्याचा मिनिंग टाइम दोन असताना व्हॅलॉसिटी किती इज इक्वल टू याच्यात टू पुट केला एट इंटू टू मायनस सिक्स इंटू टू स्क्वेअर मग किती आहे सिक्स्टीन मायनस ट्वेंटी फोर

चला कम्प्लीट करा आणखीन एक न्युम्रिकल करू एक्सेलरेशनच आणखीन एक न्युम्रिकल करू एक्सेलरेशनच मग पुढचा पार्ट बघूया चला लिहून घ्या लिहून झालं की मला डन पाठवा चला हो गया। हे फर्स्टच लेक्चर आहे ना शिवभक्ती मागचे लेक्चर्स बघितले नाहीत ना काय वरकड हे फर्स्टच लेक्चर आहे ना तुझं मग जरा अंडरस्टँडिंगला थोडा वेळ लागेल आणि मागचे लेक्चर्स बघून घे मी पाठवलेत तुला मागच्या लेक्चर्सच्या रेकॉर्डेड लेक्चरची ची प्लेलिस्ट पाठवले फक्त डेरिवेटिव्ह लेक्चर्स बघून घे कळतं ना कुणाला मी बोलालो शिवभक्तीला बोलालो वरकडला मागचे जे लेक्चर्स आहेत ते बघ रेकॉर्डेड पाठवलेत ओके मग अंडरस्टँडिंग आणखीन जरा चांगली होईल आता पण करते एक दोन दिवस लागतील पण असं बघितली तरी पण करते पण एक दोन दिवस लागतील साक्षी पण मागचे लेक्चर बघून घ्या साक्षी सगळे जे चॅप्टर आपले झालेत फाउंडेशन मध्ये सगळे जे चाप्टर आपले फाउंडेशन मध्ये झालेत एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फाउंडेशन न करता एमबीबीएस ला लागू शकते का गुड इंजिनिअरिंग कॉलेजला लागू शकते का अजिबात नाही हंड्रेड पर्सेंट फाउंडेशनचे चॅप्टर ऑप्शनला सोडता येते किंवा ऑप्शनला सोडला तर तुम्हाला काय तुमचं होत नाही मग कळते ना मी सर्वांसाठीच बोलाव मी त्यामुळे मागचे चाप्टर पण सगळे व्यवस्थित करून घ्या सर्वांसाठी कुठले कुणाचे मिस झाले असतील तर करून घ्या ठीक आहे ओके चलो बा चलो इधर देखो सो डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन दिली होती त्याचा डेरिव्हिटिव्ह मारला त्याचा डेलि डेरिटिव्ह घेतला की हे भेटली व्हिलॉसिटी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याकडे होतं त्याचा डेरिवेटिव घेतला की व्हिलॉसिटी कधीची व्हॅलॉसिटी पाहिजे वेन टाइम इज इक्वल टू टू सेकंड टाइम टू सेकंड टाकला की वेलॉसिटी भेटली मायनस एट मीटर पर सेकंड ठीक आहे याच न्युमरिकल मध्ये काय फाइंड आउट करायचंय याच न्यूमरिकल मध्ये काय फाइंड आउट करायचं फाइंड आउट एक्सेलरेशन ऍट टी इज इक्वल टू वन सेकंड चलो नेक्स्ट न्यूमरिकल याच्यातच फाइंड आउट एक्सेलरेशन ऍट टी इज इक्वल टू वन सेकंड इन अबो न्युमरिकल हे वरचं जे न्यूमरिकल आहे त्याच्यामध्येच एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे कधी वेन टाइम इज इक्वल टू वन सेकंड चलो बा मग टाइम इज इक्वल टू वन सेकंडला एक्सेलरेशन फाईंड आउट करायचं काय लक्षात ठेवायचं डेरिवेटिव ऑफ डिस्प्लेसमेंट इज व्हेलॉसिटी अँड डेरिवेटिव ऑफ व्हेलॉसिटी इज एक्सेलरेशन मग एक्सेलरेशन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्सेलरेशन कोण आहे एक्सेलरेशन इज डेरिवेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मग डेरिवेटिव्ह कसा घ्यायचा आहे डेरिवेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मग डेरिवेटिव्ह कसा घ्यायचा आहे बा मग इकडे ऑलरेडी सांगितले परत रिपीट करा डेरिवेटिव्ह कसा वरचा इंडेक्स समोर येणार अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय वन वरचा जे इंडेक्स आहे समोर येणार आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय वन या स्टाईल घ्या हेच डेरिव्हिटिव्ह मॅक्सिमम टाइम्स लागते आणखीन डेरिव्हिटिव्ह बघितलेत पण मोस्ट ऑफ टाइम हाच दुटिव्ह झिरो टाइम वन चलो बघू वैष्णव तो डेरिव्हिटिव्ह ऑफ विलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्प्लेसमेंट दिला होता मागच्या क्वेश्चन मध्ये इन द प्रिविस क्वेश्चन डिस्प्लेसमेंट वॉज गिवन बाय टेकिंग डेरिव्हिटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट व्हॅलॉसिटी आली होती आता बाय टेकिंग डेरिव्हिटिव्ह ऑफ दिस व्हॅलॉसिटी आपल्याला भेटणार डेरिव्हिटिव्ह ऑफ व्हॅलॉसिटी इज एक्सेलरेशन मग व्हेलॉसिटी माहिती होती आता याचा डेरिटिव्ह घेऊ बा ला इकडे बा इकडे एट ला मी आहे तसा लिहिला ला मी आहे तसा लिहिला टाइमचा डेरिटिव्ह किती बा फक्त टीचा डेरिटिव्ह येते वन टीचा डेरुटी वन मग वन इंटू एट एटच येते एट चा एट याचा डेरुडी वन मग एट इंटू वन वन एटच येते त्याला काय लिहायला लिहायची गरज नाही मायनस टू डोक्यावरचा आहे समोर येणार याचा डेरुडी घ्या मी व्ही टू जे डोक्यावरचा आहे ते समोर येणार मग सिक्स इंटू टू बिकम्स ट्वेल्व टू डोक्यावर आहे ते समोर येणार सिक्स इंटू टू ट्वेल्व अँड इंडेक्स डिक्रिझस बाय वन झाला किती फक्त आहे अँड इंडेक्स डिक्रीजस बाय वन मग दोन होता त्यातला एक गेला म्हणजे एकच राहिला सो दिस इज द ऍक्सेलरेशन सो दिस इज द ऍक्सेलरेशन मग कधीच ऍक्सेलरेशन पाहिजे जेव्हाच पाहिजे तेव्हाच टाइम टाका समजा सुरुवातीचा एक्सेलरेशन पाहिजे सुरुवात म्हणजे काय टाइम झिरो सो इनिशियल ऍक्सेलरेशन पाहिजे टाइम झिरो टाका हे झिरो होते एट सो एट इज इनिशियल ऍक्सेलरेशन इफ यू वॉन्ट ऍक्सेलरेशन आफ्टर वन सेकंड पुट टी इज टू वन इफ यू वॉन्ट ऍक्सेलरेशन आफ्टर टू पॉईंट फाईव्ह सेकंड फुड टाइम इज इक्वल टू टू पॉइंट फायव्ह सेकंड जेव्हाच एक्सेलरेशन पाहिजे जेव्हाच एक्सेलरेशन पाहिजे तेव्हाचा टाइम टाका जेव्हा पाहिजे तेव्हाचा टाइम टाका काम होते मग कधीच पाहिजे आपल्याला वी वॉन्ट एक्सेलरेशन आफ्टर वन सेकंड वी वॉन्ट एक्सेलरेशन आफ्टर वन सेकंड एका सेकंदरचा एक्सेलरेशन एक सेकंड टाका त्यात एट मायनस ट्वेल्व इंटू वन ट्वेल्व येते एट मायनस ट्वेल्व इज हाउ मच मायनस फोर एक्सेल रेशनचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर सगळ्या एस मध्ये घेऊ आपण एक्सेलरेशन सबट्रॅक्शन केला मायनस फोर एक्सेलरेशनच युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे चलो ल्या चलो लिंक जाले कि माला डन पाठवा नेक्स्ट पॉइंट बोया चलो हो गया ओके okay. चलो मधा हे वाला अंडरस्टँड करून घेऊया आणि याच्यावरचे न्युमरिकल्स करूया हे आपण कालच अंडरस्टँड करून घेतला होता न्युमरिकल्स पण काल झाले होते जस्ट फॉर प्रॅक्टिस एक न्यूमरिकल केला नाऊ वी विल अंडरस्टँड दिस करंट इज इक्वल टू डेरिवेटिव ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम हे अंडरस्टँड करू आणि याच्यावरचेच न्यूमरिकल्स पण सॉल्व्ह करू ठीक आहे चलो इकडे लिहून ठेवतो फक्त टी असला तर डेरिवेटिव्ह वन कॉन्स्टंट डेरिवेटिव झिरो टी रेस टू एन असला तर डेरिवेटिव एन येते समोर इंडेक्स डिक्रीज बाय वन एन मायनस वन बा जसं बकेट असते आपल्याकडे बकेट वॉटरच्या स्टोरेज साठी बॉटल आहे वॉटरच्या स्टोरेज साठी तसंच चार्जच्या स्टोरेज साठी आपल्याकडे एक इक्विपमेंट असते दॅट इक्विपमेंट इज कॉल्ड कपॅसिटर नाव टाक रे नाव टाका रे तुम्ही काय पण दिसाले बा मला चलो स्माइली वगैरे टाकू नका नावाच्या ठिकाणी नावच ठेवाल तुमचं चलो मी काय बोलवलं वॉटरच्या स्टोरेज साठी वॉटरच्या साठी बकेट जशी आहे तशी चार्ज च्या साठी का आहे चार्ज च्या स्टोरेज साठी का आहे बॅटरी आहे का बॅटरीमध्ये चार्ज स्टोअर होते का मला जरा सांगा बरं तुम्हाला झाली बॅटरी बॅटरी किंवा सेल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स इज कॉल्ड बॅटरी बॅटरी किंवा सेल हे झालं तुम्हाला नाईन्थला पण होतं इलेक्ट्रिसिटी चॅप्टर टेन्थला पण होता मग मध्ये चार्ज स्टोअर होतोय का नाही एवढंच मला सांगा येस ऑर नो सर्वांनी आन्सर सर्वजण आन्सर देऊ शकतात इज बॅटरी स्टोरेज ऑफ चार्ज ऑर नो चलो बोलो बॅटरी ची चार्जिंग केली मोबाईल ची चार्जिंग केली म्हणजे मोबाईल मध्ये जाऊन काय बसला मोबाईल इफ आय चार्ज मोबाईल देन व्हॉट इज गोइंग इनसाइड मोबाईल इज चार्ज गोइंग इन साइड मोबाइल और नो येस ऑर नो चार्जिंग ऑफ मोबाइल इज हैिंग मोबाइल ऐसी आतरी है ना चार्जिंग ऑफ मोबाइल इज हैिंग मीन्स वॉट इज हैिंग चार्ज इज गोइंग इन साइड और नो यस और नो बा सर्वान जो आंसर बगत जवरपास सर्वान जी यस ओके हे मी हे काय चार्ज स्टोर होत नाही बॅटरी मध्ये बॅटरी मध्ये चार्ज स्टोर होत नाही कॉमन मिसकंसेप्शन आहे लहान तुम्ही खूप अगोदरपासून बॅटरीचा अभ्यास करत आला नाइंथ पासून कॉमन मिसकंसेप्शन आहे पण वाटते काय बॅटरी मध्ये चार्ज स्टोर होते बॅटरी मध्ये चार्ज स्टोर होत नाही मग बॅटरीमध्ये स्टोअर काय होते हैं? चार्ज तर नक्की स्टोअर होत नाही हे तर तुम्हाला खूप जणांना वाटाले होते चार्ज आणि खूप मुलांना पण वाटते चार्ज स्टोअर होत नाही टीचरला पण विचारा आणखीन तुम्हाला टीचरला जर चेक करायचं असेल कोणत्या फिजिक्सच्या टीचरला चेक करायचं असेल याला ये काही येते काय नाही टीचरला पण विचारा खूप साऱ्या टीचरला पण माहिती नाही काय होते मग बॅटरीमध्ये स्टोअर काय होते मी मोबाईलची चार्जिंग केली मोबाईलची चार्जिंग केली बॅटरी आहे मोबाईल मध्ये मग त्याची चार्जिंग केली म्हणजे गेला काय आतमध्ये बॅटरीच्या आतमध्ये गेला काय काहीतरी चाललंय काय चाललंय करंट पण जात नाही एकाने करंट सांगितलं होतं रितेश नव्हते करंट पण जात नाही आणि चार्ज पण जात नाही मग स्टोर काय होते बघा बरं गेस मारा क्या स्टोर होताय बोलो होता काय आहे स्टोअर तर बॅटरीच्या आत स्टोअर होते एनर्जी कधी इन्साइड बॅटरी एनर्जी इज स्टोर्ड नॉट चार्ज चार्जिंग व्हायला म्हणजे एनर्जी चार्ज व्हायली एनर्जी चार्ज व्हायली मी जेवण करालो म्हणजे काय मी जेवण करालो म्हणजे चार्ज करून घ्यायला स्वतःला चार्ज करून घ्यायला म्हणजे काय चार्जिंग का चार्ज टाकलो का, का मी फूड कन्झ्युम करालो म्हणजे चार्जिंग कराल असं बोलू शकतो ना मी रिचार्ज करालो मला काय रिचार्ज करालो रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज करालो काय मोबाईल मध्ये काय चार्ज भरालो का मोबाईलचा रिचार्ज मारला समजा मी पन्नास रुपयेचा तर मोबाईलला चार्ज म्हणजे त्यात काय चार्ज टाकला का रिचार्ज नॉर्मर आहे नॉर्मर म्हणजे त्यात चार्ज वर्ड आहे पण चार्जिंग होईना झाले त्याच्यात चार्जिंग होईना झाले मी काय बोलतोय

चार्ज ची स्टोरेज आहे म्हणते लॅ बॅटरी बॅटरी इज वर लिहून ठेवा नोट पेजच्या वर लिहून ठेवा बॅटरी इज स्टोरेज ऑफ एनर्जी नॉट चार्ज बॅटरी इज स्टोरेज ऑफ एनर्जी नॉट चार्ज मग चार्ज कशामध्ये स्टोर होते चार्ज कशामध्ये स्टोर होते चार्ज इज स्टोर्ड इन कॅपॅसिटर चार्ज इज स्टोर्ड इन कपॅसिटर कपॅसिटर कुठं कुठं दिसतंय तुम्हाला चार्ज इज स्टोर्ड इन कपॅसिटर कपॅसिटरचा खूप मोठा स्टडी आहे आपल्याला इलेव्हन ट्वेल्थ मध्ये ट्वेल्थ मध्ये पण कपॅसिटर तुम्ही बघितलंय कुठं फॅन मध्ये गोल गोल दिसते बघा असं कोपऱ्यातून बघितला फॅन वर आहे आणि असं कोपऱ्यातून बघितला फॅन मध्ये मध्ये हे वरचा गोल आणि खालचा गो, खालचा गोल गोल फिरणार आणि वरचा हे त्याच्यामधून दिसते बघा असा गोल गोल दिसते सिलेंडर कर असे दोन वायर फॅनच्या मध्ये दिसते हे कपॅसिटर आहे आणखीन कपॅसिटर कुठे दिसते जुन्या, ट्यूब्स जुन्या ट्यूब्स। ट्यूब दिसतात बघा जुन्या ट्यूब नवीन ट्यूब मध्ये पण असत असेल पण मला माहित नाही कुठं असतो एलईडी मध्ये तर नसते जुन्या ट्यूब्स कशा बघा त्या फ्लुरसन ट्यूब एवढ्या मोठ्या पाईप असायचं ना त्याच्यामध्ये पण कपॅसिटर असाच कपॅसिटर असते अशी ट्यूब असणार इथं अशी ट्यूब इथे एक मध्ये चोक कॉइल असते आणि इथं कपॅसिटर ही वरची ट्यूब इथं चोक कॉल आणि हे कपा हे असते हे कपॅसिटर मग कपॅसिटर इज स्टोरेज ऑफ चार्ज कपॅसिटर इज स्टोरेज ऑफ चार्ज ठीक आहे ओके अच्छा है. तर मग कपॅसिटर मी इथं ड्रॉ केला आपल्याला हे लर्न करायचं आहे कपॅसिटर मी इथं ड्रॉ केला ठीक आहे आणि कपॅसिटरला इथे लावली बॅटरी कपॅसिटरचा सिंबॉल कसा आहे कपॅसिटरचा सिंबॉल कसा आहे बॅटरी सारखाच पण इकडला आणि इकडलं साईज सेम सेम बॅटरीचा एक छोटा एक मोठा आहे एक छोटा एक मोठा बॅटरीचा कपॅसिटरचा दोन्ही सेम सेम ठीक आहे मग इथं की आहे इथं की आहे बॅटरी इज ऑफ वी कपॅसिटर इज ऑफ कपॅसिटी सी कपॅसिटर इज ऑफ कपॅसिटी सी ते ठीक आहे काय पण असेल त्याला आपल्याला त्याच्यावरती काही घेणं देणं नाहीये आता बघा मग काय होते हे रिलेशन कुठं युजफुल आहे मी सांगालो चार्ज बॅटरीमुळे पळणार हा चार्ज बॅटरीमुळे पळणार पण बॅटरीत चार्ज बसला नाही बॅटरी जितका चार्ज घेणार बॅटरी जितका चार्ज देणार तितका घेणार आता ते काय एक्सप्लेन करत नाही आता जर आणखीन कन्फ्यूज होईल मग काय झाले बघा बिकॉज ऑफ बॅटरी कपॅसिटर इज गेटिंग चार्ज बिकॉज ऑफ बॅटरी कपॅसिटर इज गेटिंग चार्ज मग मध्ये किती चार्ज आहे आता कपॅसिटर मध्ये सध्या किती चार्ज आहे मग सतत हळूहळू याच्यात समजा इथं बकेट आहे आणि इथं नळ आहे मग नळातून पाणी येईल तसं बकेट हळूहळू भरत राहणार ना इथं बकेट आहे आणि इथं नळ आहे मग नळातून पाणी येईल तसं बकेट हळूहळू हळूहळू काय फिलअप होत राहणार तसं इथं बॅटरी आहे आणि इथं कपॅसिटर आहे मग बिकॉज ऑफ बॅटरी मध्ये चार्ज काय होतात हळूहळू हळूहळू चार्ज काय भरत यायला मध्ये मग स्लोली स्लोली चार्ज इन कपॅसिटर इज इन्क्रीजिंग चार्ज ह्याच्यात वाढायला म्हणजे इकडून करंट पळाला तेव्हा तर येणार इकडून करंट आला करंट म्हणजेच फ्लो ऑफ चार्ज इकडून करंट आला म्हणून तर याच्यात चार्ज आला But चार्ज इन द कपॅसिटर चार्ज इन द कपॅसिटर इज गिव्हन एज टू टी क्यू मायनस फोर कुलोम चार्ज इन द कपॅसिटर इज गिव्हन एज दिस मग मीनिंग मिनिंग काय याचा मिनिंग काय त्याचा मिनिंग असा टाइम झिरो असताना Zero, so, zero, zero two, minus four. Minus four, चार्ज इज इक्वल टू हा जीरो टाका टाइम जीरो टाका मैं जीरो चा क्यूब जीरो जीरो इंटू टू जीरो माइनस फोर माइनस फोर कुलम चार्ज आते हैं चार्ज कैन बी नेगेटिव चार्ज कैन बी पॉजिटिव मैं चार अर्थ का जेव टाइम जीरो है कैपेसिटर वर चार्ज कि माइनस फोर टाइम वन सेकेंड क्लॉक है मजाक वॉच है टक 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 एक सेकेंड वन आफ्टर वन सेकेंड

टू चा क्यूब एट एट इंटू टू सिक्सटीन सिक्सटीन मायनस फोर ट्वेल्व द एंड ऑफ थ्री सेकंड तीन सेकंड झाल्यावर कपॅसिटीवर चार्ज किती आला मग थ्री टाकला थ्रीचा क्यूब किती ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन इंटू टू फिफ्टी फोर फिफ्टी फोर मायनस फाईव्ह फिफ्टी कुलून मग हे काय झालं दिस एक्सप्रेशन दिस एक्सप्रेशन गिव्ह चार्ज ऑन द कपॅसिटर विथ रिस्पेक्ट टू टाइम दिस एक्सप्रेशन गिव्ह चार्ज ऑन द कपॅसिटर विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रत्येक सेकंडला चार्ज किती किती आहे कधीच आपण चार्ज काढता येते ठीक आहे ओके म्हणजे तुम्हाला हे चालू काय आहे हे इक्वेशन काय तेच जर कळलं नसलं तर पुढचं अंडरस्टँडिंग कसं होणार म्हणून मी एक्सप्लेन केलं कळतं ना हे जर एक्झॅक्टली काय आहे हे जर बेसिक कळलं नसलं तर पुढचं काय करणार नाही त्यामुळे एकदम व्यवस्थित आपण अंडरस्टँडिंग केले आता मग न्यूमरिकल बघू आता डेरिव्हिटिव्ह यूज कसा आहे ते आपण बघूया कळतंय ठीक आहे चलो लॅ चार्ज ऑन अ कपॅसिटर चला न्यूमरिकल न्यूमेरिकल चार्ज ऑन अ कैपेसिटर इज गिवन बाय चार्ज ऑन अ कैपेसिटर इज गिवन बाय ये इधर है ये जो है इधर है इज गिवन बाय दिस चार्ज ऑन अ कॅपॅसिटर इज गिवन बाय दिस फाइंड आउट करंट इन द सर्किट टी इज इक्वल टू टू सेकंड मग सर्किट मधला करंट काढायचा आपल्याला सर्किट मधला करंट काढायचा आहे जेव्हा टाइम टू सेकंड होते त्यावेळेचा चलो क्वेश्चन लिहून घ्या you <laughs> ओके चलो ओके ओके चला बा इकडे बघा कॅल्क्युलेशन करायला देतो बरं परत एकदा जॉईन करा लेक्चर बंद होईल आता त्याच लिंकला करून सेम लिंकला क्लिक करून परत जॉईन करा मग याचा आन्सर बघूया ओके एक मिनिट राहिलाय मध्ये बंद होईल आता परत एकदा जॉईन करा मग याचा आन्सर बघू आपण